नमस्कार मी राजेश शावलकर लोकलच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत आज आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव साता पार ज्याला आपण म्हणतो तसं पूर्ण विश्वामध्ये त्याचं नाव प्रचलित झालं त्याचं नाव पुढे पोहोचलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज अर्चित पाटील यालाच आपण आमंत्रित केलं आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार वीस एकवीसचा त्याला प्राप्त झालेला आहे प्रधानमंत्र्यांचा हा पुरस्कार दरवर्षी सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला दिल्लीमध्ये मोठ्या सोहळ्याद्वारे दिला जातो यावर्षी देखील तसाच सोहळा परंतु ऑनलाईन पद्धतीने पूर्ण राष्ट्रामध्ये एकाच वेळेला करण्यात आलं प्रधानमंत्र्यांनी ते त्यांचं संबोधन केलं आणि आपल्या जळगावचे जिल्हाधिकारी अभिजितजी जी राऊत यांच्या हस्ते अर्चित पाटील याला सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार त्याला का मिळाला कोणत्या कामासाठी मिळाला हा पुरस्कार संशोधन कॅटेगरी त्यांनी कोणत्या प्रकारचं संशोधन केलं हे सगळं आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने अर्चितचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो अर्चित तुझं पहिल्यांदा अभिनंदन आणि तुझं आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये स्वागत तुला हा पुरस्कार मिळाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती मला हा पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंद होत होता आणि अभिमान वाटत होता का म्हणजे तू हा पुरस्कार मिळवताना तुला अभिमान ज्यावेळेला वाटला त्यावेळेला त्याच्यासाठी तू अगोदर जे संशोधन केलं आहे ते कोणत्या प्रकारचं संशोधन केलं आहे मी मला हा पुरस्कार जो मिळाला आहे तो संशोधन श्रेणीत मिळालेला आहे कारण मी पी पी एच कप ह्याचं निर्माण केलेलं आहे पी पी एच कप जो आहे त्याच्याने आपल्याला प्रसव पश्चात पोस्ट डिलेवरी ए रक्तसाव तंततंत मोजता येतो आणि आईचा जीव डॉक्टरांना वाचवायला मदत होते ज्या विषयाच्या संदर्भात उघड उघड़ कोणी चर्चा करत नाही कोणी बोलत नाही महिला सांगायला दचकतात असा हा विषय तू वयाच्या म्हणजे इयत्ता सहावीमध्ये असतानाच या विषयाचा विचार करू लागला असं का सर माझे बाबा डॉक्टर आणि मी छोटा होतो तेव्हापासून त्यांच्यासोबत इमर्जन्सी ऑपरेशन्सला जायचं आणि परत आल्यानंतर मला असं समजायचे की रक्तस्राव पोस्ट डिलेवरी तंतोतंत मोजता येत नाही आणि त्याच्यामुळे निदानला वेळ होतो आणि त्याच्यामुळे आईचा जीव डॉक्टरांच्या अथक परिश्रमा परिश्रमानंतर पण वाचवता येत नाही आणि त्याच्यानंतर मी बाबाचा हा मेन्शुअल वेस्टवरती प्रोजेक्ट केला आणि त्याच्यावरून मला प्रेरणा मिळाली हे पी पी एच कप बनवण्यासाठी ही बनवण्यासाठी तुला आ आ अभ्यास करावा लागला असेल त्याविषयीची माहिती जाणून घ्यावी लागली असेल त्याच्यासाठी काय उपयोगात आणतील सगळं यासाठी कशा कशा पद्धतीने कोणकोणत्या स्टेजने कोणकोणत्या पद्धतीने तू याचा प्रथम अभ्यास केला मी सावित होतो तेव्हा आधी ए... डॉक्टर होमीबाबा बाल बाल वैज्ञानिक मध्ये मी मेन्शुअल वेस्टवरती वे प्रोजेक्ट तयार केला होता आणि तिच्यातून मला मेन्शुअल कपबद्दल माहिती मिळाली होती आणि मग त्याच्यानंतर मला अशी आयडिया सुचली की जर आपण मेन्शुअल कपचा खालचा भाग कापून त्याला ट्यूब जॉईन केली आणि ती ट्यूब जर ब्लड कलेक्शन बॅगला जॉईन केली तर आपल्याला डिलेवरीनंतर किती साव होतो तो तंतोतंत मोजता हो येईल आणि मग त्याचा प्रोटोटाईप तयार केला मी आधी आणि मग डॉक्टरांच्या सजेशन्सनंतर माझ्या आईबाबांच्या मदतीने एक मोल्ड तयार केला आणि मग ते मोल्ड तयार झाल्यावरती त्याच्यापासून फायनल प्रोडक्ट तयार केलं आणि त्याला काही हॉस्पिटल्समध्ये यूज केलं आणि पाच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये व तीन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आणि हा जो कप आहे तो खूप चांगला काम करत होता आणि त्याच्याने आपल्या बरोबर तंतोतंत रक्त किती जात होतं ते कळत होतं आणि त्याच्याने डॉक्टरांना आईचा जीव वाचवायला मदत होत होती अच्छा मी याच्यासाठी जे मटेरियल लागलं असेल तुला हो तू कोणत्या पद्धतीचं मटेरियल असेल सर्वसाधारण असं कोणतीही साधी ट्यूब घेतली नळी घेतली असं चालणार नाही हो त्याला काहीतरी विशिष्ट प्रकारचा तुला अभ्यास करावा लागून ते योग्य ते मटेरियल तुला वापरावं लागलं असेल स्टार्टिंगमध्ये मेन्शुरल कप जो असतो तो सि, uh, सिलिकॉनचा बनलेला असतो मेडिकल ग्रेड सिलिकॉन आणि uh, ब्लड कलेक्शन बॅग जी असते uh, तीच uh, युरिन बॅग म्हणून पण यूज होते uh, आणि त्याच्यानंतर uh, तो मेन uh, मेन्शुरल कप uh, पीपीएच कप जो होता तो मेडिकल ग्रेड सिलिकॉनचा बनलेला होता जो प्रत्येका मेडिकल इक्विपमेंट बन वा बनवायसाठी वापरतात आणि तो जो असतो तो रियुजेबल असतो ऑटो क्लेएबल असतो आणि त्याला आपण कंटिन्युअसली आठ वर्ष वापरू शकतो अच्छा आणि मग हे जे करत असताना ते किती तुला किती दिवस याच्यासाठी तयार करायला लागलेत किंवा हा विचार करून पूर्ण तास येण्यासाठी किती वेळ लागला मी हा प्रोजेक्ट जो होता तो साबित केला होता आणि हे सगळं ब बनवायला मला दोन वर्ष लागले होते आणि त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये हा जो पी पी एच कप होता तो वापरात आणला गेला हॉस्पिटल्समध्ये आणि त्याचा खूप चांगला वापर झाला फक्त दिवसभर अभ्यासच करतो की दुसरं पण काही करतो असतो मला दुसरे पण छंद आहे जसे की पुस्तक वाचणे आणि चेस खेळणे आणि बॅडमिंटन अच्छा चेस खेळणे बॅडमिंटन आणि पुस्तक वाचणे या, याचा उपयोग तुला या संशोधनासाठी काही झाला छंदाचा उपयोग तुझ्या संशोधनासाठी काही झाला का पुस्तक वाचणे मला खूप सगळी माहिती मिळाली आणि त्याच्यामुळे हा संशोधन बनवायला छोट्या चो, छोट्या ज्या गोष्टी लागल्या त्याच्यात मदत झाली बरोबर जसं बुद्धीबळामध्ये एका एकाग्रता असते ती एकाग्रता तुला इथे कामात आली असेल नाही आई वडिलांची साथ कशी मिळाली तुला मी हा जो आयडियाबद्दल जेव्हा आई आईबाबांना सांगितलं हो तेव्हा त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स फायनल करायला व त्याला यूज आमदे आणण्यात खूप मदत केली शाळेची सपोर्ट कसा मिळाला आणि शाळेच्या टीचरांनी पण मला खूप सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्तरावरती शाळे स्तरावरती डिस्ट्रिक्ट स्तरावरती मदत केली आणि हा पी पी एच कपला नॅशनल प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी मदत केली आता तुझं अकॅडमिक जे वर्ष सुरू आहे तुला आता तो नवीमध्ये आहे तुला मार्क कसे असतात ते विषयी सांग सर सध्या मी सायन्स ऑलिम्पियाडसाठी प्रिपेअर करत आहे आणि आत्ता एक सायन्स ऑलिम्पियाड झाली आय जे एस ओ तर तिच्यात दोन लेवल्स असतात तर तिच्यात मला चांगले मार्क आले अच्छा तर पुढे भविष्यात काय करायचं ही एक तू बनवलं एक संशोधन तयार केलं तू एक शास्त्रज्ञ बनणार आहे की अजून काय होणार आहे तुझ्या मनात काय सर मला मोठ्या जगातल्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमधून अभ्यास करून जगासाठी संशोधन करायचं आहे ज्याच्याने आपल्या राष्ट्राला आणि आईबाबांना प्राऊड वाटायचं क्या वाद असं काही डोळ्यासमोर आहे का की मला हे प्रॉडक्ट तयार करायचं आहे किंवा अजून काही नवीन प्रॉडक्ट तयार करण्याच्या तुझ्या डोक्यात काही कल्पना आहेत का आता या पी पी एच कपचे खूप सगळे फ्युचर ॲप्लिकेशन्स आहेत जसे की जर त्याला ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती आणलं तर मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमी होईल आणि त्याच्याने निगेटिव्ह प्रेशर सिस्टीम तयार केली तर त्याच्याने पी पी एचला ट्रीट करायला पण मदत होईल आणि आपण दुसऱ्या क्षेत्रांमध्ये पण असंच मेडि मेडिकल सारखा वापर करू शकतो पंतप्रधानांचा हा पुरस्कार मिळावा हे तुझ्या मनात कशामुळे आलं आणि तू कशा पद्धतीने अप्लाय झाला कसा तिथे अप्रोच झाला मी आधी इन्स्पायर नावाच्या कॉम्पिटिशनसाठी गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिशनसाठी अप्लाय केलं होतं आणि तिच्यात मला जिल्हास्तरीय आणि स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये यश मिळालं होतं आणि त्याच्यानंतर करोनाच्या लॉकडाऊनमुळे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन नाही होऊ शकली होती मग त्याच्यानंतर मी सी एस आय आरला ॲप्लाय आप, केलं आणि मग तिच्यातही मला प्राईज मिळालं होतं तर मला त्याच्यानंतर या बालशक्ती पुरस्कारमध्ये अप्लाय करायचं विचाराला तू कोरोनाचा उल्लेख केला या कोरोनामुळे तुला दिल्लीला जातानी आला थोडीशी खंत वाटत असेल ना सर आता जरी त्यांनी आता जाता येत नसलं तरी त्यांनी नंतर पंधरा ऑगस्टला किंवा पुढच्या वर्षी सव्वीस जानेवारीला बोलवलेला आहे अच्छा फक्त हा पुरस्कार आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तुला या ठिकाणी मिळाला तुला पुन्हा परत बोलवला आहे धन्यवाद अर्जित तुझ्या खूप मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार